हॅलो गाईस, तर आज आपण आपलं फोर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे कोनिकल पेंडुलम. तर कोनिकल पेंडुलम काय असते आणि आपल्याला माहिती आहे की दोन टाईपचे पेंडुलम असतात, एक असतो आपलं सिम्पल पेंडुलम आणि एक असतं कोनिकल पेंडुलम. ओके, तर सिम्पल पेंडुलम तर सगळ्यांना माहिती आहे, पण कोनिकल पेंडुलम बऱ्याच जणांना माहित नसेल कोनिकल पेंडुलम काय असते. त्याबद्दल सिम्पल पेंडुलम काय असते माहिती का, हे एक आपण सरप्राईज करूया, जिथे आपण एक स्ट्रिंग राईड करणार आहोत, एक स्ट्रिंग आपण तिथे बांधणार आहोत, ठीक आहे. तर याला समजा आपण पेंडुलम असा बांधला आणि याला आपण फोर्स ऍक्टिंग केला, कुठपर्यंत इथपर्यंत समजा त्याला फोर्स ऍक्ट केला, म्हणजे याला आपण फोर्स ऍक्ट करून इथपर्यंत आणलं. ओके, या पेंडुलमला कशी गोष्ट करतोय मी, सिम्पल पेंडुलमची गोष्ट करतोय आणि हा इथून रिलीज करून टाकला. तर हा काय करेल, ह्या डायरेक्शनला जाईल इथपर्यंत, इथे थांबेल, परत वापस येईल, परत असा पडेल, ठीक आहे. तर हा ह्या मोशन मध्ये कंटिन्युअसली मूव्ह करत राहील, ठीक आहे. हा झाला आपला सिम्पल पेंडुलम. पण कोनिकल पेंडुलम काय असते, कोनिकल पेंडुलम तुम्ही ह्या साईडला पकडा, ठीक आहे, आणि त्याला राऊंड राऊंड रोटेट करा, ठीक आहे. म्हणजे हा असा पकडा आणि हा असा राऊंड राऊंड असा रोटेट करा, ठीक आहे. हा असा राऊंड राऊंड तुम्ही रोटेट करा. ह्या रोटेशनलाच काय म्हणतो आपण, कोनिकल पेंडुलम. जर का तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली नसेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो कोनिकल पेंडुलमचा, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की कोनिकल पेंडुलम कसा परफॉर्म करतो, कसं मोशन करतो, ठीक आहे. तर अगोदर तुम्ही व्हिडिओ बघा, नंतर आपण लेक्चर स्टार्ट करूया, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला कोनिकल पेंडुलमचा. आता काय करायचं आहे, आपण त्या कोनिकल पेंडुलम वरून त्याची कन्सेप्ट काढूयात, त्याचे काही ऍप्लिकेशन आहेत ते काढूयात, ठीक आहे. त्याचे ऍप्लिकेशन नाही, त्याचं डेरिव्हेशन काढूया. ओके, सिम्पल लँग्वेज त्याचं डेरिव्हेशन काढूया. तर कोनिकल पेंडुलमचं तुम्ही व्हिडिओ आता बघितला, कशी होती ती इमेज सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात स्टार्टिंग मध्ये इमेज कशी होती हे आपण इथे दाखवूया, ठीक आहे. तर ती इमेज अशी होती. ओके, तर ह्या इमेज वरून आपण आपली इमेज काढून घेऊया, ठीक आहे. त्या इमेज वरून आपण आपली इमेज घेऊया. आता हा एक सर्कल आहे, ठीक आहे, असं काय नको. ओके, तर काय इथे आपण पेंडुलम टाईट केलेला आहे, ठीक आहे, असं या ठिकाणी आपण तो टाईट केला आहे, ठीक आहे. आणि तो या ठिकाणी आहे बी. ओके, लेंथ आहे त्याची स्ट्रिंगची, त्या स्ट्रिंगला तो टाईट केलेला आहे किंवा त्या स्ट्रिंगला तो बांधलेला आहे, त्या स्ट्रिंगची ही लेंथ आहे, ठीक आहे. आणि हा असा मूव्ह करत आहे, बरोबर आहे, आपण व्हिडिओमध्ये बघितलं, ठीक आहे. आणि या स्ट्रिंगने, ही जी स्ट्रिंग आहे त्याने इथं अँगल डिफाइन केला, कोणता अँगल, थीटा अँगल त्याने डिफाइन केला, ठीक आहे. तर आता आपण फोर्स कोणते कोणते ऍक्ट होतात ते बघतोय. हा काय बॉब झाला, ठीक आहे, आपल्याला बॉब म्हणूया, ठीक आहे. बॉब म्हणजे काय, वजन येते, पॉइंटलेस वजन आहे, मासलेस वजन आहे, ठीक आहे. हा आपण एक बॉब म्हणूया, पॉइंटलेस आपण करू. तर ह्या बॉबचे, ह्या बॉब मुळे किंवा ह्या बॉबवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील, एक कॉमन फोर्स आपल्याला माहिती किंवा जो नेहमी आपण वापरतो एमजी वेट, त्याचा वेट पुढे एक्सप्लेन व्हर्टिकली डाऊनवर, ठीक आहे, एवढंच आपल्याला माहिती. अजून काय होईल, आता तुम्ही म्हणसा नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होईल, ठीक आहे. तर या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन नाही ऍक्ट होणार, या ठिकाणी काय ऍक्ट होईल, सॉरी फिगर व्यवस्थित, ठीक आहे. या ठिकाणी काय ऍक्ट होईल, तर या ठिकाणी टेन्शन ऍक्ट होईल, टी झिरो आपण त्याला म्हणू. टेन्शन काय असतं माहिती का, टेन्शनला आपण काय म्हणतो, तणाव किंवा ताण. तर हा जो बॉब रोटेट होतोय त्याला काहीतरी वजन आहे, बरोबर आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे तो रोटेट होतोय. आणि ही स्ट्रिंग जर का त्याला रोटेट करत आहे, तर तुम्ही एक दोरी घ्या, दोरीला काहीतरी बांधा तुम्ही वस्तू, ठीक आहे, आणि ती फिरवा, ठीक आहे. ती फिरवत असताना ती दोरी नेहमी टाईटच राहील, ती दोरी ढिली राहील का नाही, का बरं, कारण याचं जे वजन आहे त्याला पलीकडे साईडला ओढत राहील, बरोबर आहे, आणि स्ट्रिंग त्याच्यामुळे टाईट राहील. तर स्ट्रिंग टाईट राहील म्हणजे काय, स्ट्रिंगवर एक काय झालं, टेन्शन अप्लाय झालं, त्याच्यामुळे ती स्ट्रिंग टाईट आहे, बरोबर आहे. ह्या स्ट्रिंगला पण एक टेन्शन अप्लाय झालेलं आहे या बॉबमुळे. आणि ते टेन्शन कुठे असतं, डायरेक्शन टेन्शनचे कुठे असते, त्या स्ट्रिंगच्या थ्रू असते, डायरेक्शनच्या याची, बरोबर, त्या स्ट्रिंगच्या थ्रू असते, ठीक आहे. तर टी झिरोची डायरेक्शन कुठे झाली, या स्ट्रिंगच्या थ्रू, बरोबर, या लाईनला,
आता टी झिरो जर आले तर टी झिरोचं कंपोनंट साइन थीटा आणि कॉस थीटा होईल, बरोबर आहे. तर ते कंपोनंट कसे काढायचे, एक वरच्या डायरेक्शनला एक या डायरेक्शनला, ठीक आहे दादा. कॉस कोणत्या डायरेक्शनला येईल आणि साइन कोणत्या डायरेक्शनला येईल, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की टी झिरो जर इकडे असेल तर त्याची राईट हँड साईड काय झाली, कॉस झाली, त्याची लेफ्ट हँड साईड काय झाली, साइन झाली. तर हे काय होईल, टी झिरो कॉस थीटा आणि हे काय होईल, टी झिरो साइन थीटा, बरोबर आहे. हे झालं ते सेंटर, ठीक आहे. आणि याची जी लेंथ आहे, या स्ट्रिंगची जी लेंथ आहे, ही काय झाली, एल कॉस ऑफ थीटा, बरोबर. त्या फिगरवरून आपण हे सगळं घेतलं, ठीक आहे. तर आता ही झाली आपली फिगर, ठीक आहे. ती आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती फिगर बघितली होती, आता ही आपण आपली फिगर ड्रॉ करून घेतो, ठीक आहे. तर आता या फिगर वरून आपल्याला लिहायचं याचं डेरिवेशन, ठीक आहे. डेरिवेशन लिहायचं, काहीतरी फॉर्म्युले मिळतील जे की पुढे आपल्याला कामी येतील, ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते फॉर्म्युले आपल्याला कामी येतील. तर तुम्ही फिगर ड्रॉआउट करून घ्या, आपण त्याचं डेरिवेशन सॉल्व्ह करू, ओके ओके. तर आता ही फिगर आपली ड्रॉआउट झाली, ठीक आहे. तर आता याच्यावर आपण डेरिवेशन सॉल्व्ह करायचं. डेरिवेशन सॉल्व्ह करताना आपल्याला काहीतरी कन्सिडरेशन करावं लागतं. दरवेळेस आपण बघितलं काहीतरी कन्सिडर करून त्यानंतर आपण इक्वेशन मांडतो, त्या इक्वेशन आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळते. तर त्यात काय कन्सिडर करायचं, कन्सिडर करा, कन्सिडर काय कन्सिडर केलं, अबॉव कन्सिडर केला, अबॉव हेवी, ज्याचं काय हेवी pointless, above having pointless mass, हा जो बॉब आहे बी, ठीक आहे, हा जो बॉब आहे पॉइंटलेस मास आहे, ठीक आहे ना. पॉइंटलेस मास कनेक्टेड, कशाला कनेक्ट येतो, कनेक्टेड विथ स्ट्रिंग, तो एका स्ट्रिंगला कनेक्टेड आहे, ठीक आहे. कनेक्टेड विथ स्ट्रिंग हॅविंग लेंथ, त्याची लेंथ काय आहे स्ट्रिंगची, हॅविंग स्ट्रिंगची लेंथ काय झाली, यल झाली, बरोबर आहे. हॅविंग लेंथ यल, मग आता काय द फोर्स, आता कन्सिडर तर केलं आपण की हा बॉब आहे पॉइंटलेस बॉब आहे, तो या स्ट्रिंगला कनेक्ट आहे, ते स्ट्रिंगची लेंथ आपण यल मानलेली आहे, ओके. इथपर्यंत ठीक आहे, कन्सिडर आपलं झालं. आता काय करायचं नेक्स्ट पॉईंट, की फोर्स कोणते कोणते ऍक्ट होतात त्या बॉबवर आपल्याला ते लिहायचे. तर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात त्या बॉबवर, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब, या बॉबवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात, कोणता कोणता, पहिला जो आपल्याला माहिती आहे वेट, ठीक आहे. वेट एम जी कसा येतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड, ओके, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे टेन्शन, झिरो टेन्शन, टेन्शन ऑन स्ट्रिंग, स्ट्रिंग वरच टेन्शन, बरोबर. तिसरा फोर्स कोणता आहे, टी झिरो कॉस थीटा, हा काय कंपोनंट आहे, कसा कंपोनंट होतो, व्हर्टिकल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट काय तो, व्हर्टिकल कंपोनंट, ओके. काय करतो तो, बॅलेन्स, काय बॅलेन्स करतो, वेट, बॅलेन्स वेट एम जी, ओके. व्हर्टिकल कंपोनंट बॅलेन्स वेट एम जी. चौथा पॉईंट कोणता आहे, टी झिरो साइन थीटा, टी झिरो साइन ऑफ थीटा, हा काय करतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, ओके. हा कसा आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट, ठीक आहे. काय करायचं, सेंट्रीमीटर फोर्स, बॅलन्स करतो सेंट्रीमीटर फोर्स, ठीक आहे. हे आपली झाले आता फोर्स कोणते कोणते ऍक्ट करायला लागले आणि कन्सिडरेशन आपलं झालंय, ठीक आहे. आता याच्यावर हे आपलं झालं थेरॉटिकल पार्ट, आता काय होईल, आता याच्यावरून काहीतरी आपण इक्वेशन मांडू, ते इक्वेशन वरून आपलं काहीतरी किमती मिळेल, ठीक आहे. तर इक्वेशन काय मांडणार आहे, तर आपल्याला एक कॉमन इक्वेशन त्या फिगरवरूनच कळत आहे की टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, ठीक आहे. हे तर त्या फिगरवरूनच कळत आहे कारण ऑपोजिट फोर्स आहे. आता टी ओ साइन थीटा इज इक्वल टू
सेंट्रीपिटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर ठीक आहे. हे दोन इक्वेशन झाले. या दोन इक्वेशन आपल्याला पुढे काहीतरी व्हॅल्यू मिळते. ती काय मिळेल आपण ते बघूया. मी इरेज करतो, तुम्ही अगोदर व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आता मग याच्यानंतर इक्वेशन मांडूया. सो इक्वेशन काय मांडते. फर्स्ट इक्वेशन टी झिरो साइन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. फर्स्ट इक्वेशन ठीक आहे. सेकंड काय म्हणत आहे. टी ओ कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू एम जी. हे झालं सेकंड इक्वेशन ठीक आहे. आता काय करायचं, डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन कशाला, वन ला. कशाने डिवाइड करायचं, दोन ने डिवाइड करा. काय टी ओ साइन ऑफ थीटा डिवाइड बाय टी ओ कॉस ऑफ थीटा. लेफ्ट हँड साइड झाली, राइट हँड साइड काय, एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय एम जी. ठीक आहे, तर कोणते कोणते कॅन्सल होतील, टी ओ आणि एम जी ह्या दोन तर कॅन्सल होतील. आधी तर साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा, याचं टॅन थीटा नाही करायचं. ठीक आहे, या ठिकाणी एवढी गोष्ट लक्षात ठेवा की याचं टॅन थीटा नाही करायचं, हे असंच राहू दे. ठीक आहे, साइन ऑफ थीटा डिवाइड बाय कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी. ठीक आहे, तर आपल्याला ओमेगा फाइंड करायचं की जे रोटेट करते. ठीक आहे, तर त्याची व्हेलॉसिटी काय, अँग्युलर व्हेलॉसिटी काय, ते आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, ओमेगा एक साइड घ्यावं लागेल, बाकी सर्व टर्म या साइडला पाठवून द्यावं लागेल. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जर का जी इकडा आला, हा जो जी आहे खालचा, हा जर काही इकडे आला तर काय होईल, जी साइन ऑफ थीटा. आणि हा जो आर आहे हा जर काही आला तर काय होईल, आर कॉस ऑफ थीटा. आणि हा ओमेगा तसा इक्वेशन आपल्याला भेटलं. ठीक आहे, याला इक्वेशन तीन नाव देऊन टाका. ठीक आहे, आता अकरावी मध्ये झाला. ठीक आहे, अकरावी मध्ये तुम्ही शिकलेला आहात की कोनिकल पेंडुलम आर इज इक्वल टू एस एल कॉस ऑफ थीटा. आर इज इक्वल टू, सॉरी, आर इज इक्वल टू एल साइन ऑफ थीटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे कुठे, अकरावी मध्ये. ह्या फॉर्म्युलाचं एक स्पेशल डेरिवेशन आहे. ठीक आहे, तर आता ते डेरिवेशन घेणं शक्य नाही कारण टाइम खूप जाईल. ते डेरिवेशन घ्यायचं असतं, ते मार्क्सचे कन्सेप्ट आहे. तर तुम्ही समजून घ्या, आर इज इक्वल टू एन साइन थीटा. एक तर हे पाठ करा किंवा ते डेरिवेशन बघा किंवा मग ही व्हॅल्यू लक्षात ठेवा की आर इज इक्वल टू एन साइन थीटा कोनिकल पेंडुलम रेडियस. रेडियस काय असते, आर इज इक्वल टू एन साइन थीटा. ठीक आहे, कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, आर इज इक्वल टू एन साइन थीटा. हां, तर आता काय करायचं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा. इथपर्यंत आलं आपलं काय, आता आपलं एक्झाम मध्ये मार्क घ्यायचे, त्यासाठी काही थेरॉटिकल भाग लिहावा लागेल. तर काय लिहावं लागेल, हियर काय, हियर आर, हियर आर इज द काय असतं, आर इज द रेडियस, आर इज द रेडियस ऑफ सर्कल. बरोबर आहे, दॅट इज आर इज इक्वल टू एल साइन ऑफ थीटा. ठीक आहे, आणि खाली काय असतं, टी, टी इज इक्वल टू टाइम पिरियड. टाइम पिरियड कशाचं टाइम पिरियड आहे, रिव्हॉल्युशन करण्यासाठी जेवढा आपण टाइम पिरियड लागतो, पिरियड फॉर रिव्हॉल्युशन. ठीक आहे, रिव्हॉल्युशन करण्यासाठी जेवढा आपण टाइम पिरियड लागतो तो टी आहे. ठीक आहे, तर आता ही जे आर इज इक्वल टू इज साइन थीटा आहे, ही याच्या ठिकाणी टाकून द्या किंमत आरच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि मग इक्वेशन मॉडिफाय होईल काहीतरी. तर काय होईल ते इक्वेशन, मी या साइडचे इरेज करतो. ओके, तर इकडे लक्षात घ्या, आता हे इक्वेशन तीन मध्ये ते टाकायचं. काय करायचं, पुट व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन थ्री. ओके, इक्वेशन थ्री मध्ये डिवाइड टाकली तर काय व्हॅल्यू येईल, ती ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा वरती जसं तसं जी ऑफ साइन थीटा खाली डिवाइड बाय आरच्या ठिकाणी काय किंमत टाकायची, एल साइन थीटा, एल इंटू, एल इंटू साइन ऑफ थीटा. आणि त्याच्यानंतर काय, कॉस थीटा, कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, तर आता इथे कॉमन काय, साइन थीटा, साइन थीटा. बरोबर आहे,
हीटर आंसर म्हणजे इथे काय आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवाइड बाय एल ऑफ कॉस थीटा. बरोबर आहे. आता तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला सांगतो. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. हा फॉर्म्युला कसा आला? ठीक आहे, कसा आला ओमेगाचा फॉर्म्युला? हे एक सर्कल आहे, बरोबर आहे, त्याचे चार भाग करायचे. हा एक सर्कल. आता ओमेगा, ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? ह्या पूर्ण एक सर्कल, एका पार्टिकलला हे पूर्ण जे सर्कल फिरण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते त्याचं आपण काय म्हणतो? अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? की सर्कल पूर्ण रोटेट करतोय, या पार्टिकल पूर्ण रोटेट करतोय या सर्कल होती, बरोबर आहे. ठीक आहे, तर आता रोटेट करताना अँग्युलर व्हेलॉसिटी याच्यावर कशी काढते? आता इथे काय असतं? पाय बाय टू. अर्ध सर्कल म्हणजे काय? पाय. इथे काय असतं? थ्री पाय बाय टू. इथे काय असतं? टू पाय. थ्री पाय बाय फोर असतं, टू असतं, अजून बघू. ठीक आहे, टू पाय, पाय बाय टू, टू पाय. इथं अगोदर झिरो असतो, झिरो मग पाय बाय टू, मग पाय, मग थ्री पाय बाय टू, मग टू पाय. ठीक आहे, तर आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? पूर्ण सर्कलच रिव्हॉल्व करेल ना पार्टिकल. पूर्ण जर का सर्कल रिव्हॉल्व केला, म्हणजे एका सर्कल रिव्हॉल्व करण्यासाठी त्याला किती टाइम लागतो? एक पूर्ण रोटेशन करण्यासाठी त्या पार्टिकलला किती टाइम लागतो? म्हणजेच काय झालं? अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे एक सर्कल किती असतं? टू पाय. पाय बाय टू पाय, थ्री पाय बाय टू, टू पाय. एक सर्कल पूर्ण किती असतं? टू पायचा. ठीक आहे, आणि त्याला टाइम किती लागतो? म्हणजे टू पाय रोटेट करायला किती टाइम लागतो? त्याच्यामुळे काय झालं? अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण एक अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, तर तोच फॉर्म्युला आता इथे टाकतो. इथे काय येते? टू पाय बाय टी. अगोदर इथे लिहा ओमेगा इज इक्वल टू टू पाय बाय टी. त्याच्यावरती लिहायचं वी नो दॅट, जे की आपल्याला माहिती आहे. काय माहिती आपल्याला? वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू टू पाय बाय टी. ठीक आहे, तर इथे टाकलं ओमेगा इज इक्वल टू टू पाय बाय टी, त्याचं काय होईल? स्क्वेअर, बरोबर आहे. इथं काय येईल? जी ऑफ एल कॉस ऑफ थीटा. थीटा पण बसला तशी आणली. आता स्क्वेअर रूट काढून घ्या. ठीक आहे, आपल्याला काय करायचं? टी टाइम पिरियड काढायचा. किती टाइम पिरियड लागतो एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी? स्क्वेअर रूट काढून घ्या. तर स्क्वेअर रूट काढलं तर काय? टू पाय बाय टी डिवाइड बाय जी इन टू जी डिवाइड बाय एल कॉस ऑफ थीटा. इथपर्यंत आलो. आता आपलं टी काढायचं आहे, मग टी वरती करा. इन्वर्स जर का केलं तर टी वरती जाईल, टू पाय खाली येईल. जर का इकडे इन्वर्स केला तर इकडे आपण इन्वर्स करावा लागेल. एल कॉस थीटा वरती जाईल, जी खाली येईल. याचं जर का इन्वर्स केलं तर ठीक आहे, तर कसं येते? टी अपॉन टू पाय इन्वर्स केलं, खालचं मध्ये आणि वरचं खाली. टी अपॉन टू पाय इज इक्वल टू, इथं देअर फोर आहे, ठीक आहे, देअर फोर. टी अपॉन टू पाय, आता इथे काय आहे? एल कॉस थीटा खालचं वरती डिवाइड बाय जी. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता आपण काय करायचं? आणि सॉरी, जर काय आलं आपण स्क्वेअर जर का काढून घेतलं, इथं काय स्क्वेअर रूटचं सिम्बॉल आहे, बरोबर आहे. आणि इथे पण काय स्क्वेअर रूटचं सिम्बॉल, बरोबर आहे. टीची किंमत काय आली फायनली? टी इज इक्वल टू टू बाय त्या साईडला जाईल, त्यानंतर अंडर रूट एल कॉस ऑफ थीटा डिवाइड बाय जी, बरोबर आहे. हा काय झाला? टाइम पिरियड. टाइम पिरियड कशाचा? एक रिव्हॉल्युशनचा टाइम पिरियड झाला. म्हणजे एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती टाइम पिरियड लागतो? ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा? टाइम पिरियड झाला. म्हणजे याला काय म्हणू शकतो तुम्ही? टी इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ बॉब. ठीक आहे, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ बॉब. त्या रिव्हॉल्युशन हा बॉबच्या रिव्हॉल्युशन साठी किती टाइम लागतो तो आपण ह्या इक्वेशन वरून काढला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. तुम्हाला कोनिकल पेंडुलम मी सांगितलं, त्याच्यावरून आपण हे डायग्राम काढली. त्यावरून आपण कन्सिडर केलं की बी हा पॉइंटलेस मास आहे. ठीक आहे, तो कनेक्टेड आहे त्या स्ट्रिंगला. त्यानंतर आपण त्याच्यावरून कन्सिडर करून त्याच्यावर कोणते कोणते फोर्स आहेत होतात ते बघितलं. त्याच्यावरून हे दोन इक्वेशन मांडले. त्या दोन इक्वेशन वरून आपल्याला तिसरं इक्वेशन भेटलं. ठीक आहे, तर तिसऱ्या इक्वेशन नंतर आपण आर ची किंमत टाकली, जे आपण 11 मध्ये बघितलं की आर इक्वल टू एल साइन थीटा. त्याचं एक डेरिवेशन आहे. डेरिवेशन नसेल माहीत तर फक्त ही किंमत लक्षात ठेवा की आर इक्वल टू एल साइन थीटा असते. ठीक आहे,
ठीक आहे, मग त्याच्यात टाकून दिली ती, मग इकडे याच्यामध्ये आपण टाकली, त्यानंतर सेंटर कॅन्सल झालं जे आपण येतो हॉस्टेलला. ओमेगाची किंमत काय असते 2π/T, मी कशी आली ते काढून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, 2π/T असते, मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं 2π/T/2π/T इज इक्वल टू जी एल कॉस थिटा. मग इथून आपण टीची व्हॅल्यू काढली, टी इज इक्वल टू 2π/T/2π√L cos θ जी. तर जी काय असते 9.8, एल कॉस थिटा तुम्हाला दिलेलं राहील, एल लेंथ तुम्हाला दिलेली राहील, कॉस थिटा म्हणजे हा अँगल. ठीक आहे, आणि 2π तर पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14. ठीक आहे, आणि त्याच्यावरून तुम्ही टाइम पिरियड काढू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं चौथं ऍप्लिकेशन, ठीक आहे, जे काही आहे कोनिकल पेंडुलम, रिव्हॉल्यूशन ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तर हे ऍप्लिकेशन आपण बघितलं, तर आज आपले जर चारही ऍप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे कम्प्लीट झाले, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. तर याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा.